सोशल मीडियावर एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये गरुडने एका मुलाला शिकारासाठी लक्ष्य केल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ पाहून हृदयाचे ठोके काही क्षणासाठी चुकतात. तुम्ही पाहिलंय का हा व्हिडिओ? पक्ष्यांमध्ये गरुड हा सर्वात धोकादायक आणि शक्तिशाली शिकारी आहे. असं म्हणतात की त्याच्या पंखात एवढी शक्ती असते की तो सर्वात मोठी शिकारही सहज उचलू शकतो आणि आकाशात उडू शकतो. गरुड त्याच्या मजबूत पंखांच्या जोरावर कोणत्याही आणि मोठ्या प्राण्याची सहज शिकार करू शकतो. या गरुडाने लहान मुलालाही आपलं शिकारचं लक्ष्य केल्याचं या व्हिडिओमध्ये बघायला मिळतंय. सोशल मीडियाच्या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर @IndrajitBarak या हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आणि त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. रस्त्याच्या बाजूला एका कालव्याकाठी लहान मुलगा उभा आहे. तेवढ्यात हिरवागार झाडांमधून एक मोठा गरुड वेगाने मुलाची शिकार करायला येतो. तो गरुड आपली शिकार करणार आहे याची कुठलीही कल्पना त्यात चिमुकलेला नव्हती. तो कालव्या शेजारी उभा राहून पाण्याकडे बघत होता. तो गरुड त्या मुलाची शिकार करण्यासाठी झोपवला आणि मग गरुडची झेप पाहून अंगावर काटा येतो. तो गरुड त्या मुलाची शिकार करणार तेवढ्यात एका माणसाची नजर त्या मुलावर गेली आणि त्याने क्षणाचाही वेळ न दवडता त्या मुलाला उचलून घेत आणि बाजूला धावला. त्या व्यक्तीच्या चाणक्यामुळे त्या निरागस मुलाचे प्राण त्या गरुडाच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. ही घटना दूर कुठून तरी कोणीतरी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. जर तो व्यक्ती तिथे आला नसता तर त्या मुलाचं काय झालं असतं ते विचार करूनच सुन्न व्हायला होतं. हा व्हिडिओ शेअर करताना त्याला कॅप्शनमध्ये असं लिहिलंय की गरुड मुलासह उडणार होता तेव्हा अचानक. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो पाहून सर्वजण आश्चर्यचकित होत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला 1.8 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटिझन्स कमेंट्समध्ये त्या व्यक्तीच्या हुशारीचे कौतुक करत आहेत. ज्याने वेगाने त्या व्यक्तीने गरुडाचाही पराभव केला ते कौतुकास्पद आहे.